हेलो स्टूडेंट्स, वी आर स्टडीइंग द सेवंथ चैप्टर ऑफ मैथमेटिक्स सर्कल। नाउ लेट स्टडी द सर्कमफेरेंस ऑफ सर्कल एंड आर्क्स ऑफ सर्कल। आज अपन दोन भाग पाहू, सर्कमफेरेंस ऑफ सर्कल ज्याला वर्तुळाचे परिघ म्हटलं जातं आणि आर्क्स ऑफ सर्कल ज्याला वर्तुळाचे कंस म्हटलं जातं। म्हणजे सर्कमफेरेंस म्हणजे परिघ मराठीत आणि आर्क्स म्हणजे ज्याला मराठी मध्ये कंस म्हटलं जातं। आता वास्तविक सर्कमफेरेंस किंवा परिघ म्हणजे काय? तर एखाद्या सर्कलची अगदी टेपच्या सहाय्याने मोजलेली ही लेंथ, एका राऊंड पुरती लेंथ, पूर्ण एक राऊंड होईपर्यंत टेपच्या सहाय्याने जर आपण लेंथ मोजली तर ती लेंथ जर समजा 20 सेंटीमीटर आली तर आपण म्हणू की या सर्कलचा सर्कमफरन्स किती आहे? 20 सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू। म्हणून डेफिनेशन करत असताना आपण काय म्हणू? आउटर लेंथ ऑफ वन राऊंड ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्कमफरन्स। एखाद्या सर्कलचे एक राऊंड एवढी लांबी मोजणं म्हणजेच त्याला आपण सर्कमफरन्स म्हणू। आता समजा एक हा रिंग आहे आणि हा रिंग या ठिकाणी ब्रेक केलेला आहे। आता आपल्याला या रिंगची काय मोजायची आहे? सर्कमफरन्स मोजायची आहे। तर ती दोन पद्धतीने मोजता येते। एक तर आपण मेजरिंग टेप घेऊ, जो टेप असतो जो कापड शिवणारे जे लोक असतात त्यांच्याकडे असतात, आपल्या घरी सुद्धा असेलच, तुमच्या घरी हा टेप असेलच, तर तुम्ही हा टेप अगदी इथून सुरुवात करायची आणि इथपर्यंतचा एक राऊंड होईपर्यंत त्याची लांबी मोजायची, तेवढं म्हणजेच काय होईल? त्याचा सर्कमफरन्स होईल। आणि दुसरी पद्धत अशी की ती प्रत्येकाला लागू होत नाही, दुसरी पद्धत अशी की आता हा रिंग आहे इथून ऑलरेडी ब्रेक झालेला आहे, याचा सर्कमफरन्स मोजायचा आहे, हे सरळ करायचं आणि हे एवढी जी लेंथ असेल, ही जर लेंथ समजा 35 सेंटीमीटर असेल तर ही लेंथ म्हणजेच काय झालं? सर्कलची या रिंगचा सर्कमफरन्स आहे। आलं की नाही लक्षात? म्हणजे एकतर आपल्याला मेजरिंग टेपच्या सहाय्याने मोजता येतं किंवा ती वस्तू आपल्याला अगदी एका टोकापासून, म्हणजे इथून मोजायला जर आपण सुरुवात केली, इथून मोजायला आपण सुरुवात केली, इथे नोट केलेलं आहे तसं आपण मानू, ठीक आहे, आणि ते या ठिकाणी ठेवलं, हा एक राऊंड पूर्ण होईपर्यंत जेवढी याची इथून इथपर्यंत लेंथ असेल ती लेंथ म्हणजेच काय झालं? सर्कमफरन्स। म्हणजे ह्या वस्तूची अगदी एका राऊंडची आउटर लेंथ म्हणजेच सर्कमफरन्स। तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जो प्रॉब्लेम सेट 30 आहे त्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे, त्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की मेजर अँड नोट डाऊन द सर्कमफरन्स ऑफ डिफरंट सर्क्युलर ऑब्जेक्ट। वेगवेगळे सर्क्युलर ऑब्जेक्ट घ्या घरचे आणि त्यांची त्याचा सर्कमफरन्स काढा। मग आता तुम्ही काय घेऊ शकता? एखादी प्लेट घेऊ शकता, ठीक आहे, एखादी जर प्लेट घेतली ती सुद्धा सर्कल सारखीच असते, टेप घेतला आणि त्या टेपने अगदी एक राऊंड होईपर्यंत तुम्ही काय मोजली? लेंथ मोजली, तर तेवढीच त्या सर्कलची काय असेल? तेवढीच त्या सर्कलची काय असेल? सर्कमफरन्स असेल। आणि असे सर्कमफरन्स तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या घरच्या ज्या वस्तू आहेत त्याची तुम्ही काढू शकता। जसं प्लेट आहे, घरामध्ये त्या कुकरमध्ये टाकायचा तो रिंग असतो, आईच्या हातामधली बांगडी आहेत, बरोबर आहे, त्याचप्रमाणे एखादी वाटी आहेत, ताट आहेत, या सर्वांचे तुम्ही काय काढू शकता? टेपच्या सहाय्याने सर्कमफरन्स काढू शकता। आलं की नाही लक्षात? माझ्या मते हा कन्सेप्ट तुम्हाला समजला। दुसरा कन्सेप्ट पाहू आपण, आर्क्स ऑफ अ सर्कल, म्हणजे वर्तुळाचे कंस। तर त्याचे एक उदाहरण घेऊ, समजा एक काचाची बांगडी आहे, ती बांगडी ब्रेक केली, फोडली, त्याचे दोन तुकडे होईल। जो मोठा तुकडा असेल आणि एक लहान तुकडा असेल, किंवा दोनही सारखे तुकडे झाले, किंवा दोनपेक्षा जास्त तुकडे झाले, ते सर्व सर्कलचे काय आहेत? आर्क आहेत। म्हणजे समजा ही एक
हा एक सर्कल आहे आणि हा सर्कल आपण पॉइंट ए आणि पॉइंट बी या ठिकाणी ब्रेक केला तर याचे तुकडे कसे होईल हा एक पहिला तुकडा होईल समजा आपण नाव दिलं ए एक्स बी तर हा पहिला तुकडा होईल ए एक्स बी आणि एक छोटा तुकडा होईल याला नाव देऊ आपण ए वाय बी छोटा तुकडा होईल ए वाय बी असे दोन तुकडे आपल्याला मिळतील तर मोठा तुकडा म्हणजे ही आर्क आहे छोटा तुकडा म्हणजे सुद्धा आर्क आहे फक्त एवढं आहे की या मोठ्या तुकड्याला आपण मेजर आर्क म्हणू आणि छोट्या तुकड्याला मायनर आर्क म्हणू कधी जर त्या वर्तुळाचे दोनच भाग केले असेल तर आणि दोनही भाग हे वेगवेगळे असतील लहान मोठे असेल तर समजा असं मानू की हा एक सर्कल आहे या सर्कलचे दोन समान भाग झाले तर पहिला भाग आणि दुसरा भाग दोनही सारखेच दिसेल तर त्या प्रत्येक भागाला सेमी सर्कल म्हटलं जातं त्याला काय म्हटलं जातं सेमी सर्कल आणि लहान मोठे तुकडे होत असेल तर त्याला मेजर आर्क मायनर आर्क म्हटलं जातं मग आता या आर्कचे नाव कसे घ्यायचे आता हा आर्क आपण या ठिकाणी ब्रेक केला म्हणजे एंड पॉइंट आता ए आणि बी हे झाले एंड पॉइंट म्हणजे अंतिम बिंदू ठीक आहे दोन आर्क तयार झाले पहिला आर्क झाला आर्क ए एक्स बी तर या आर्क ए एक्स बी मध्ये पॉइंट ए आणि पॉइंट बी हे एंड पॉइंट होईल दुसरा आर्क ए वाय बी मध्ये पॉइंट ए आणि पॉइंट बी हे सुद्धा हेच काय होईल एंड पॉइंट होईल जर मग आता एंड पॉइंट ए आणि बी मानलं तर मग या ठिकाणी आर्क तयार झाले कोणकोणते आर्क तयार झाले आर्क ए एक्स बी अँड आर्क ए वाय बी यावर आधारित काही आपण एक्झाम्पल सोडले जसं आता या ठिकाणी म्हटलेलं आहे फ्रॉम फिगर ते आकृती पहा ठीक आहे राईट द नेम्स ऑफ आर्क्स तुम्हाला आर्क्सची नावं लिहायची आहे प्रश्न पहा काय आर्क्सची नावं लिहून दाखवायची आहेत विथ एंड पॉइंट पी अँड आर एंड पॉइंट कोणता आहे पहिला एंड पॉइंट त्या आर्कचा पी असला पाहिजे दुसरा एंड पॉइंट हा आर असला पाहिजे म्हणजे पहिलं टोक हे पी असलं पाहिजे दुसरं टोक हे आर असलं पाहिजे तर मला सांगा पी पासून जर सुरुवात केली तर पहिला आर्क कोणता बनेल आपला पी पासून आर पर्यंत पहिला आर्क कोणता म्हणतो आर्क पी एस आर कोणता म्हणतो आर्क पी एस आर आणि दुसरा आर्क कोणता होईल जो ज्याचा पहिला एंड पॉइंट पी आणि दुसरा एंड पॉइंट आर तर दुसरा आर्क कोणता तयार होईल आपला आर्क आर्क पी क्यू आर असे दोन आर्क आपल्याला मिळतील जर एंड पॉइंट पी आणि आर असेल तर समजलं दुसरा प्रश्न इथं म्हटलेला आहे राईट द नेम्स ऑफ आर्क्स इथे सुद्धा फिगर दिलेली आहे आर्क्सचीच नावं लिहायची आर मेड बाय पॉइंट एल एम एन पी इन द फिगर या फिगर मध्ये सर्कल वरती नावं दिलेले आहेत एल एम एन पी आणि आता तुम्हाला वेगवेगळ्या आर्क्सची नावं लिहायची आहे तर बरेच आर्क आपल्याला मिळतील जसं मला सांगा समजा तुम्ही एल आणि एन ला एंड पॉइंट मानलं तर कोणते आर्क मिळेल तुम्हाला आर्क एल पी एन आर्क एल पी एन दुसरा आर्क मिळेल आर्क एल एम एन आर्क एल एम एन असं लिहायचं जर एंड पॉइंट एम आणि पी मानला तर मग कोणते आर्क तयार होतील आर्क पी एन एन आर्क पी एन एन दुसरा आर्क कोणता तयार होईल आर्क पी एल एम आर्क पी एल एम आले की नाही लक्षात आता समजा एंड पॉइंट तुम्ही एल एम मानला एल एम एल पहिला एंड पॉइंट आणि दुसरा एंड पॉइंट एम मानला तर
तर कोणते आर्क तयार होईल, तयार होईल पहिला आर्क होईल आर्क एल पी एन एम, आर्क एल पी एन एम। मात्र हे आर्क एल पी एन एम पी एन यापैकी एक व्हर्टेक्स घेतला तरी चालतो, म्हणजे आर्क एल पी एम। आणि दुसरा आर्क कोणता तयार होईल, आर्क एल एन, आर्क एल एन। अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी आर्क लिहू शकता, आर्क एल एम आहे, आर्क एम एन सुद्धा लिहू शकता, आर्क एन पी लिहू शकता, आर्क पी एल लिहू शकता। झालं की नाही लक्षात, असे वेगवेगळ्या आर्क्सची नावं तुम्हाला या सर्कल मधून लिहायची आहेत। माझ्या मते आर्क्स, आर्क्स वर आर्क्सची नावं कशी लिहायची हा भाग तुम्हाला समजलेला असेल, सर्कमफरन्स हाही भाग समजला असेल। यावर आधारित प्रॉब्लेम सेट 30 तुम्हाला सोडवायचा आहे, त्याआधी बोर्डवरचं हे संपूर्ण लिहून घ्या आणि नंतर प्रॉब्लेम सेट 30 सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये लिहा।